नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, एक कोलगेट स्माईल आपल्या ताईसाठी, एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी, वर अजून एक बाबांसाठी पण द्यायचा, म्हणजे बाबा पण तुमच्याकडे बघून असेच हसतील. तर चला, बरेच दिवस झाले आपण वेगळे वेगळे उपाय करत आहोत किंवा पितृपक्षाबद्दलच सगळं चाललेलं आहे. तर पितृपक्षाबद्दल आता जवळजवळ सगळ्यांना माहिती झालेली आहे, बरेच सारे व्हिडिओ त्याच्यावर येत आहेत. तर आता थोडंसं आपण आपल्या लक्ष्मी आकर्षित करण्याकडे लक्ष देऊया, कारण सगळ्यात शेवटी जर पैसा जवळ असेल तर माणूस काही करू शकतो आणि पैसा जवळ नसेल तर काहीही करू शकत नाही. त्यातल्या त्यात कर्ज जर आपल्यावर झाला असेल तर आयुष्यातनं जगण्यात काही अर्थ नाही असं वाटायला लागतं. कर्ज करतं कोण? आपणच करतो. पण त्याच्यानंतर जी आपली इन्कम कमी होते आणि त्याच्यानंतर कर्जाचे हप्ते जात नाही तेव्हा माणूस पूर्णपणे हताश होतो किंवा काय करावं आणि काय करू नये हे त्याचं डोकं चालत नाही. सगळ्यात मोठं आणि वाईट आहे ते म्हणजे कर्ज. कायमस्वरूपी मी सांगत आलेली आहे की आपल्या हौशी मौजीसाठी कधीही कर्ज काढू नका. जिथं गरज आहे जिथं मोठी गाडी, घर, मुलांचं शिक्षण, दवाखाना हे सोडून जगातलं कोणतंही काम इतक्या महत्त्वाचं नाही आहे की TV, मोबाईल या उत्याव आपण आपल्या ह्याच्यावर घेऊ, हप्त्यांवर घेऊ आणि त्याचे हप्ते फेडत बसू. आजकाल मार्केटमध्ये तुम्ही जाल त्याला तुम्हाला हप्ते मिळतील आणि त्याच्यावर तुम्हाला घ्यायला मिळेल, पण ती लोक पहिले 2 वर्ष स्वतःचं व्याज घेतल्याशिवाय तुमचा हप्ता चालू करत नाहीत आणि मग माणूस अतिशय घाईला येतो. अक्षरशः काही वेळा कर्जबाजारामुळे शेतकऱ्यांना वगैरे सुद्धा त्या जीव द्यायची वेळ येते. हे कर्ज आपल्यावर होतं का? कोणता ग्रह आपल्या कुंडलीमध्ये बेकार असतो म्हणून तो आपल्यावर कर्ज घेऊन येतो? तर सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे तो म्हणजे मंगळ. मंगळ हा असा ग्रह आहे, क्रूर आहे आणि तो आपल्यावर कायमस्वरूपी कर्जाचा डोंगर ठेवतो. या कर्जाच्या डोंगरातनं सुटण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो म्हणजे आपण या कर्जातनं बाहेर येऊ? तर मंगळाचा देव कोण आहे? तर मारुती राय, हनुमान. तर काय सेवा करायची आहे आपण त्यांची किंवा काय उपाय करायचे आहेत आपण त्यांचे म्हणजे आपण या कर्जबाजारातून बाहेर निघू आणि आपली इन्कम वाढेल. कर्जबाजारातनं बाहेर निघणं याला कोणतीही आश्चर्यकारक घटना घडणार नाही आहे. तिथं तुमचा इन्कम सोर्स वाढला पाहिजे, तिथं तुमचे कष्ट वाढले पाहिजे, तिथं तुमची कर्म चांगली वाढली पाहिजे. नाही तर कितीही कमवलं तरी ते दवाखान्यावारी जातं आणि हप्ते मात्र जात नाही. त्यामुळं कधीही कुणाशी लबाडी करून पैसा कमवू नका, कुणाच्या कष्टाचा पैसा खाऊ नका आणि आपला कुणाला खाऊ देऊ नका. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जी लोक व्याजानं पैसा खातात त्यांचा शेवट हा, त्यांना हात लावायला सुद्धा कोणी नसतं. प्रत्येक शास्त्र आपल्यापेक्षा मोमेडियन लोकांमध्ये बघा सांगितलं जातं की जो खातो हे सगळं त्याला अक्षरशः किडे पडून मरण येतं आणि ते किडे काढायला सुद्धा पैसा जवळ असेल तर माणूस नसतं. त्यामुळं कर्ज बाजार कधीही करू नका आणि त्यातल्या त्यात लुबाडणं लोकाला त्याहून करू नका, नाही तर शेवट हा तुमचा याच पद्धतीचा असेल हे लक्षात ठेवा. तर उपाय करूया आता आपण या सगळ्याला. या आत्ता कर्ज कुणाला झालं असेल तर सोडून द्या, पण पुढं कर्ज करताना 10 वेळा विचार करा की कर्ज घेताना आणि कर्ज फेडताना काय करायचं आहे, कुणाकडनं व्याज घेताना काय करायचं आहे, कुणाकडनं हरामचा पैसा आपल्या ह्याच्यात घालून घ्यायचा, आपल्या ताटात ओढून घ्यायचा हे करताना काय विचार करावा, नाहीतर आपला शेवट बेकार होईल हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं असं शास्त्र सांगतं. मी सांगते आज तुम्हाला उपाय, तुमची इन्कम वाढेल आणि तुम्ही कर्ज बाजारातनं मुक्त व्हाल. काय करायचं आहे? मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी बरोबर 7 वाजता 100 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. फुलवाल्या 100 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत, मोजून व्यवस्थित आणायच्या. म्हणजे तुम्ही आणा तोळा, 2 तोळे, 4 तोळे कशा मिळत असतात त्या लवंगा, तसं ते पाकिट घेऊन या. आपण त्यातल्या तुटक्या फुटक्या लवंगा बाजूला काढून बरोबर 100 फुलवाल्या लवंगा बाजूला काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जो कलावा आपण हातामध्ये बांधतो त्याचे थोडेसे धागे, 4-5 धागे असे बाजूला काढून घ्या. 2 धागे 3 धागे बाजूला काढून घ्या. ते कच्चे धागे असतात म्हणून त्याला आपल्याला घ्यायचं आहे, किंवा मग वडाला जे आपण गुंडाळतो दोरा तो असला तरीही चालेल. त्यानंतर त्याला तुम्ही
जे आपण घेतलेलं आहे, जो कलावा आपण घेतला आहे, त्याला प्रत्येक वेळी गाठ मारा, एक गाठ मारा, दोन गाठ मारा, मारुती रायांचं नाव घेत घेत आणि ही अपेक्षा करत करत मी कर्जमुक्त झालो आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स, अशा गाठी मारत मारत 100 गाठी पूर्ण करा. दोरा तुमच्या आवडीनं तुम्हाला घ्यायचा तेवढा घ्या. ते सगळं करून झाल्यावर ज्या दुकानां पान खायच्या दुकानांमध्ये बनारसी पान किंवा गोड पान जे मिळतं ते पान घेऊन मारुती रायांच्या देवळामध्ये जायचं आहे. मारुती रायांना पान अर्पण करायचं आहे, म्हणजे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ती माळ त्यांच्या गळ्यात घालायची आहे. गळ्यात जर घालता येत नसेल तर त्यांच्या पायापाशी ठेवायची आहे. तिथं बसून हनुमान चालीसा म्हणायची आहे. शास्त्र सांगतं, हा उपाय सांगतो, तिथं बसून 100 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. आता तुमच्यावर किती मोठं कर्ज आहे, तुमच्याकडे किती वेळ आहे, तुमच्याकडे किती भक्ती आहे त्याच्यावर, पण मी सांगते कमीत कमी 3 वेळा तरी तिथं बसून हनुमान चालीसा म्हणा. मारुती रायांना साष्टांग नमस्कार घाला आणि मारुती रायांना हे सांगा की माझा इन्कम सोर्स वाढू दे आणि माझ्यावरचं कर्ज लवकरात लवकर कमी होऊ दे. हा हे आपल्याला ओळीनं 3 मंगळवार करायचं आहे. आता ह्याच्या मागचं शास्त्र लक्षात घ्या. पिरियडमध्ये किंवा बायकांनी जे तुमच्या घरी चालत असेल, तुमच्या गावात चालत असेल, बायका मारुतीला जातात तर तुम्ही खुशाल जावा करा, पण जिथं चालत नसेल तिथं करू नका. तिथं घरातल्या पुरुषांकडनं मुलांकडनं करून घ्या, पतींकडनं करून घ्या. बाकी जे म्हणजे जिथं नाही तिथं पिरियडमध्ये करायचं नाही आहे, सुतकामध्ये करायचं नाही आहे, गॅप 3 मंगळवारमध्ये द्यायचा नाही आहे. असेच दिवस निवडा तुम्ही की तुम्हाला तिथं गॅप चालणारच नाही आहे आपल्याला. मग तुम्ही व्यवस्थित 3 मंगळवार आपल्याला कसे येतील, तिन्ही मंगळवारी पान हे त्यांना प्रसाद पाहिजेच, तिन्ही मंगळवारी वेगळ्या वेगळ्या 100 लवंगा पाहिजेच, तिन्ही मंगळवारी वेगळ्या वेगळा दोरा पाहिजे. आणि तो दोरा जेव्हा तुम्ही घरात ते तयार कराल तेव्हा किंवा मग मारुती रायांच्या देवळामध्ये जाल तेव्हा त्याच्या प्रत्येक लवंगाला अष्टगंध किंवा शेंदूर हे जरूर लावा आणि नंतरच त्यांच्या गळ्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये कुठंही ते ठेवा, ती माळ ठेवा. आश्चर्यकारकरित्या इन्कम सोर्स 4 मंगळवारपर्यंत वाढायला सुरुवात होईल. तुम्हाला कळायला सुरुवात होईल की तुम्हाला कुठनं पैसा जास्त मिळेल, कुठनं आवक वाढेल आणि कुठनं तुम्ही कर्जातनं लवकरात लवकर मुक्त व्हाल, किंवा मारुती राया स्वतः तुमच्या पाठीशी उभं राहून काही ना काहीतरी चमत्कार करून तुमचं कर्जाला इन्कम वाढवून देतील. तर कसा वाटला हा व्हिडिओ, हा सगळ्यांनी एकमेकांना शेअर करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा, लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा, ऑलचं बटन पण जरूर दाबा. सारिका लाईफस्टाईल हे माझंच चॅनल आहे आणि त्या चॅनलवर दुपारी 3 वाजता मी लाईव्ह येत असते. खूप छान छान ऑफर घेऊन तिथं मी तुमच्यावर येत असते. कधीतरी तिथं क्रिस्टलवर सुद्धा खूप जोरदार ऑफर असतात. तर रोजच्या रोज दुपारी 3 वाजता लाईव्ह बघायला विसरू नका. तिथं आपल्याकडं साड्या आपल्याला सगळं होलसेल भावात मिळतं आणि वर होलसेल तुम्हाला दुकानं चालू करायची असतील तरी सुद्धा आपल्याला तिथं साड्या असो, क्रीम असो, पर्स असो, 1 ग्रॅमचे दागिने असो, 1 ग्रॅम चांदीचे दागिने असो, सर्व काही तुम्हाला तिथं, फेस वॉश, फेशियल, अजून खूप काही आहे, ते सगळं तुम्हाला तिथं होलसेल भावामध्ये मिळतं. तर तुम्ही लवकरात लवकर 3:30 वाजता सारिका लाईफस्टाईलला सुद्धा भेट देत जा. दुसरी गोष्ट, दिवाळीची पोटली या 3 प्रकारे सुरुवात केलेली आहे. ॲडव्हान्स पेमेंट घेत आहे, राखीसारखं होईल. जी मेन पोटली मी तयार केली आहे तिची संख्या अत्यंत कमी आहे. जी गुरुजींकडनं आणलेली आहे, ज्याला 100,000 जणांनी रेकी दिलेली आहे ती. तर बुकिंग करायचं असेल तर आपण दिवाळी धमाका ॲडव्हान्स ग्रुप म्हणून तयार केलेला आहे, तर या नंबरवरती मला विचारा ॲडव्हान्स पेमेंट किती करायचं आहे, पोटल्या किती किती दराच्या आहेत आणि त्याप्रकारे तिथं पेमेंट करून ठेवा. म्हणजे नवरात्रामध्ये पोटल्या तुमच्यापर्यंत पोचवायला सुरुवात होईल. म्हणजे दिवाळीच्या आधी कुठल्याही प्रकारची घाई न होता तुम्हाला सगळं काही तिथं व्यवस्थित पोचेल. ज्याला जे जे जमतायत त्यांनी ते घालून ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीच्या ऑफर आल्या की पटकन राहिलेले पैसे पे करता येतील. एकतर माझं म्हणणं मी किमती सांगते त्या सगळे पैसे पे करून ठेवा, म्हणजे नंबर लवकर लागेल. तुमचे कमी पैसे असतील आणि तुम्ही फार दिवाळीच्या दुसऱ्या वगैरे दिवशी आदल्या दिवशी मला म्हणाल माझं पाठवून द्या, जमणार नाही. मी दिवाळीच्या आधी 4 दिवस सुट्टी घेणार आहे, त्यामुळे त्याच्या आत माझं सगळं काम झालं पाहिजे म्हणून मी एवढ्या लवकर सुरुवात करत आहे.
त्याचप्रमाणे दिवाळी धमाक्याला घर सजवण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण आणलेल्या आहेत. पण या सगळ्या तुम्हाला बघायच्या आहे त्या सारिका लाईफस्टाईलवर दुपारी 3 वाजता. तर जरूर या, चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.